अरंबोल किनारी भागात आहोत आणि पर्यटन हंगाम म्हटल्यानंतर देश विदेशातील वेगवेगळ्या भागातून पर्यटक येत असतात. पर्यटनाच्या नावावर काही जण जे पर्यटक आहेत ते व्यावसायिक बनलेले आहेत. काही पर्यटक केवळ पर्यटनाचा आनंद लुटणे आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी त्यातून मिळत असते, तर काही जे देश विदेशातील पर्यटक असतात ते किनारी भागात येऊन योगासने आणि आपली आरोग्याची काळजी घेणे, आरोग्य तंदुरुस्त कसं राहील याविषयी किनारी भागात जर आपण फेरफटका पहाटे मारला तर त्या ठिकाणी वेगवेगळे पर्यटक आपल्याला आसन, वेगवेगळ्या आसनाची ही जे आपले प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षण घेऊन आसन व्यवस्था करत असतात. त्यात सूर्य नमस्कार आले, योगासने आली, विविध प्रकारचं आपण किनारी भागात योगासने करत असताना आपल्याला पर्यटक दिसून येतात. आरोग्याची काळजी राखणे ज्या पद्धतीने पर्यटक आणि नागरिकांची जबाबदारी आहे त्यानुसार काही पर्यटक जे खाण्या जेवणाकडेही योगासने करत असताना मर्यादित राहत असतात आणि व्यवस्थित योगासने करत असताना नियम आहेत, अटी आहेत, त्या अटी ची पालन केलं जातं आणि काही प्रशिक्षक आहेत ते प्रशिक्षक योगासने कशा पद्धतीने नियमित करावे आणि त्याचा काय फायदा आहे याविषयी माहिती देत असतात. शिवाय खाणं कशा प्रकारचं खाणं, मांसाहार कशा पद्धतीचा टाळावा याविषयीही माहिती देत असतात. पर्यटन हंगामात वेगवेगळे आपल्याला प्रकार किनारी भागात दिसून येतात. काही पर्यटक तर संगीत रजनीमध्ये रमलेले चित्र दिसतं, काही पर्यटक व्यवसायामध्ये रमलेले दिसत आहेत, परंतु काही पर्यटक किनारी भागात योगासने करत असल्याला आपल्याला चित्र दिसून येत आहे. अशा पद्धतीचे योगासने केल्यानंतर आरोग्य कशा पद्धतीने तंदुरुस्त राहील याकडेही त्यांचा कटाक्ष असतो. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 तास.